पारनेर तालुक्यामध्ये एकेकाळी आदर्श गाव अशी ओळख असणाऱ्या वडगाव आमलीमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठांचा आणि प्रस्थापितांचा हट्ट आडवा येत असल्याचे दिसून येत आहे. ती जुनी प्रस्थापित लोक नको तर नवीन तरुणांना संधी द्यावी असा सूर येथील झालेल्या बैठकीत दिसून आला. आपल्याच मर्जीतील माणसाला ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये स्थान मिळवण्याचे काहींचे मनसुबेही या ठिकाणी लपवून राहिलेले नाहीत. तरी सुद्धा पंचायत समितीच्या उपसभापती सौ सुनंदा धुरपते यांचे पती उद्योजक सुरज धुरपते यांनी ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे. वडगाव गावच्या राजकारणात सुरेश धुरपते यांच्या शब्दाला किती किंमत आहे हे या ग्रामपंचायतीच्या घडामोडीवरून दिसून येणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायत मध्ये सध्या तरी तरुण वर्गाला विचारात घेतले जात नाही. वडगाव आमलीमध्ये तरुण वर्गाला विश्वासात घेण्याचे प्रयत्न चालू आहे. ही ग्रामपंचायत 1001% बिनविरोध करू असा विश्वास सुरेश धुरपते यांनी व्यक्त केला. तालुक्यात ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा स्वार्थ लपवून राहिलेला नाही. तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यावेळी गावच्या राजकारणातील गावच्या दोन्ही परस्पर विरोधी गटांनी तालुक्याच्या सध्याच्या नेतृत्वाला मतदान दिले. त्याचबरोबर तरुण वर्गाचाही यात सहभाग होता. पण तालुक्याच्या नेतृत्वाने बिनविरोधच्या राजकारणात जुन्या धनदांडक्या प्रस्थापित ज्येष्ठ श्रेष्ठांना या बिनविरोध ग्रामपंचायतमध्ये स्थान देत ग्रामपंचायतमध्ये विधायक कामे करण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या तरुणांचा बळी दिला आहे. ढोळपुरी गटात या बिनविरोध मोहिमेचे सूत्र सुरेश धुरपते यांच्या हातात आहे. ज्या गावात दुश्मनांचे सूत जुळवण्यात सुरेश धुरपते अपयशी ठरतात त्या गावात निलेश लंके येऊन या जुन्या जाणत्या राजकीय शत्रूंचा मेळ बसवून देतात आणि भावी काळात पुन्हा एकदा विधानसभा जिंकण्याचा खेळ चालू ठेवतात. अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. वडगाव गावाला बिनविरोध निवडणूक ही नवीन नाही. यापूर्वी अनेक वेळा त्यांनी अशा विधायक दृष्टिकोन ठेवून निवडणूक घेतलेल्या आहेत. पण यावेळी प्रश्न उद्भवला आहे तरुणांना विचारात घेऊन हा प्रश्न सुटला तर हे बिनविरोध निवडणुकीचे यश म्हणावे लागेल. वडगाव आमलीतून गुलामत हजी ढोणे बोलतो. दिनांक 22/12/2020 ला आमच्या वडगाव आमली येथे सर्व ग्रामस्थांची आम्ही सभा सकाळी 10 घेतली. तर सभेमध्ये 100% तरुणांनी त्यांचं मत असं व्यक्त केलं का बा जे तुम्हाला उमेदवार घ्यायचे ते साथीची साथी तुम्ही उमेदवार नवीन घ्या. या गावकऱ्यांनी मान्य केलं. मग त्यानंतर आम्ही तरुणांना संधी दिली का तुम्ही 2 दिवस तुमच्या प्रत्येक वार्डामधून जे इच्छुक आहेत त्यांची यादी जी गावातील कमिटी ज्येष्ठ कमिटी त्यांच्याकडं द्या आणि त्या यादीमधून आम्ही काटछाट करून बिनविरोध 2 उमेदवार प्रत्येक वार्ड एका 3 उमेदवार देऊ 2 मधून 2 आणि 3 मधून 2 देऊ. तिथे जर काही अडचण आली तर त्या ठिकाणी आम्ही काहीतरी नियम लागू करू आणि त्या नियमाची नियमाची पूर्तता तरुणांनी जर केली तर आमचं गाव 100% बिनविरोध होईल. पण तिथं काय जर तरुणांनी विरोध केला तर कदाचित 20% इलेक्शन होण्याची शक्यता आहे. पण 80% आधी आमच्या गावात प्रत्येक बिनविरोध तरुणांची ज्येष्ठांची अशी इच्छा आहे का वडगाव आमलीची निवडणूक ही जी नवीन आणि अभ्यासवी सुशिक्षित पाहिजे नुसतीच अंगठी बाजार याच्यात येऊन उपयोग नाही. आणि जुन्याला संधी आता जुन्यानी संधी घेतलेलीच आहे तर नवीनांना संधी द्यावं आणि त्यांना हा कारभार करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी संधी द्यावी अशी मला माझी स्वतःची इच्छा आहे. आत्ताच वडगाव आमलीमध्ये काल ग्रामसभा झालेली आहे. आत्ताच आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की 90% जवळजवळ या ठिकाणी त्यांचा निर्णय झालेला आहे. परंतु मी तुम्हाला या पारने तालुक्याचे उपसभापती या नात्यानं नसून या गणाचा सदस्य माझी मिसेस सभापती सुनंदा धुरपते यांच्या वतीनं मी बऱ्याच ग्रामपंचायत विनोद करण्यासाठी फिरलेलो आहे या गटामध्ये. आणि यांच्याकडेही पण पहिली जी त्यांची मिटिंग झालेली आहे 90% सक्सेस झालेली आहे. परंतु 10% जो कलह बाकी आहे तो नक्कीच यांच्या बरोबर मी बसून तो 10% कलह पूर्णपणे संपून ही ग्रामपंचायत 1001% बिनविरोध करणार आहोत. ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये जवळजवळ 90% आमचं फायनल झालेलं आहे का बिनविरोध करायची म्हणून. कारण आमचं परंपरा ती झालेली 2020 आमची फक्त इलेक्शन झाली. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 3 टर्म झाल्या आमच्या इलेक्शन वगैरे झालेलं नाही. आम्ही बिनविरोधच केलेले सर्व बसून थोडेफार आता तिथे आहेत पण ते आम्ही सोडवणार. 1-2 मीटिंगमध्ये 1-2 दिवसात आम्ही ते सगळं क्लिअर करून आम्ही पूर्ण प्रयत्न करू राहिलो आहे का ही बिनविरोध
निवडणूक होऊ शकते. आता दोन्ही अनुभवी भेट होणार आहे आम्ही आणि बाकी सगळे शक्यतो तरुणांना जास्त देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.